झटपट तयार होणारा पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता झाला की दिवस अगदी शानदार होतो तेच तेच इडली डोसा पोहे उपीट खाऊन जर तुम्हाला कंटाळा असेल काहीतरी पौष्टिक तुम्हाला हवं असेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी तुम्ही नाश्त्यासाठीच काय तर दुपारच्या जेवणासाठी संध्याकाळच्या जेवणासाठी एक उत्तम पर्याय म्हणून याकडे पाहू शकता भरपूर पौष्टिक आहे त्यामुळे डाएट जरी तुम्ही करत असाल ना तरी सुद्धा चवीला अप्रतिम असणारा हा पदार्थ कमी कॅलरीज मध्ये तयार होतो आणि मस्त पोट सुद्धा भरलं जातं सकाळच्या घाईमध्ये जर तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल तर झटपट ही रेसिपी कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा डोसा आज आपण बनवणार आहोत हे तर तुमच्या लक्षात आलाच असेल पण डोसा बनवायचा म्हटल्यावर आदल्या दिवशीपासूनच तयारी करावी लागते इथे असं अजिबातच नाही आज आपण मुगाचे डोसे बनवतोय पंधरा मिनटात हे मूग छान भिजले जातात आणि झटपट ही रेसिपी तयार होते फिलिंग सुद्धा आपण डोशासाठी बनवणार आहोत यामुळे ही फिलिंग सुद्धा पटकन कशी बनवायची हे सुद्धा बघणार आहोत इथे बरोबर दीड कप भरून मी मुगाची डाळ घेतली इथे पिवळी साल काढलेली डाळ मी घेतली आहे स्वच्छ चार ते पाच पाण्याने ही आपल्याला धुवून घ्यायची आणि यामध्ये कोमट किंवा मध्यम गरम असणारं पाणी घालायचं आहे म्हणजे मुगाची डाळ पटकन भिजली जाते आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून मिक्स करून घेतलं यावरती झाकण ठेवूया आणि इतर तयारी करूया इतर तयारी करेपर्यंत आपली डाळ सुद्धा मस्त भिजली जाईल आता सध्याला हे मी साईडला ठेवलं आता काही भाज्या इथे मी घेतलेल्या आहेत या भाज्या आपल्याला चिरून घ्यायच्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या इथे घेऊ शकता तर इथे काहीतरी चार ते पाच मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत शिमला मिरची माझ्याकडे होती त्यामुळे शिमला मिरची मी इथे घेतली शिमला मिरचीमधल्या ज्या बिया असतात त्या संपूर्णपणे आपल्याला काढून सगळ्याच भाज्या अगदी बारीक आपल्याला चिरून घ्यायच्यात तुम्ही इथे बघू शकता शिमला मिरची अगदी बारीक बारीक मी इथे चिरून घेतली आहे चिरून झालेल्या सगळ्या भाज्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात शिमला मिरची सोबतच इथं मी पत्ता गोबी घेतलेला आहे कोबीची वरची दोन मोठी पानं मी काढून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने ही आपल्याला कट करून चिरून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी पटकन चिरले जातात हा कोबी चिरून घेतला की याचे सुद्धा आपल्याला बारीक बारीक अशा स्लाईस करून घ्यायच्यात आणि यानंतर अगदी बारीक असा हा कोबी आपल्याला चिरून घ्यायचा आहे कोबी इथे चिरून झाला आता कांदा सुद्धा चिरायला घेऊयात तर एक मीडियम साईजचा सा मी इथे कांदा घेतलेला आहे सगळ्या भाज्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डिसाईड करू शकता किंवा एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तुम्ही स्किप करू शकता आता कांदासुद्धा अगदी बारीक असा इथे मी चिरून घेतलेला आहे कांद्यासोबतच तुम्ही इथे टोमॅटो घेऊ शकता फरस बी आहे फरसबी किंवा मेथी पालक असे थोडी थोडे चार पाच पानं तुम्ही त्याची अगदी बारीक अशी चिरून घेतली पुदिन्याची पानं यामध्ये घातली किंवा आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये बारीक अशा चिरून भाज्या जरी घातल्या ना तरीसुद्धा चालेल आणि मस्त तर इथे माझ्याकडे गाजरसुद्धा होतं अर्ध गाजर, गाजर मी इथं चिरून घेतले मस्त बारीक चिरून घ्यायचं यासोबत एक हिरवी मिरची घेतली आहे भरपूर तिखट आहे यामुळे मी यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेतल्या आता ही मिरचीसुद्धा असे स्लाईस करून बारीक आपल्याला चिरून घ्यायचे मिरची चिरून झाली आता याचबरोबर मुठभर कोथिंबीरसुद्धा इथं मी घेतली आहे सुद्धा आपण चांगली बारीक अशी चिरून घेऊ जर तुम्हाला सकाळी सकाळी हा नाश्ता बनवायचा असेल तर सरळ तुम्ही सगळ्या भाज्या चॉपरमध्ये बारीक करून घ्या किंवा आदल्या दिवशी रात्री जरी तुम्ही एखाद्या डब्यामध्ये चिरून ठेवल्यात ना तरीसुद्धा व्यवस्थित फ्रीजमध्ये राहतील आणि सकाळी सकाळी अजिबात तुमचे गडबड होणार नाही अजिबात गोंधळ होणार नाही सगळ्या भाज्या चिरून झाल्या आता इथं दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत मूगसुद्धा गरम पाण्यामध्ये लगेच लग भिजलेले आहेत बघा तुम्ही साईजला अगदी डबल टेबल हे मूग झाले आहेत आणि छान भिजले गेलेले आहेत पंधरा मिनिटांमध्ये गरम पाण्यामध्ये मस्त मूग भिजले जातात आता खूप पाणी न घेता थोडं थोडं पाणी घेऊन हे मूग आपल्याला चांगले बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर मुगाची क्वांटिटी थोडीशी जास्त आहे यामुळे मी दोन वेळा हे मूग बारीक करून घेणार आहेत मुगासोबतच एक हिरवी मिरची आणि याचबरोबर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी यामध्ये घातल्या आता हे जे पाणी आहे जर लागलं तुम्हाला तर हेच मुगाचं पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे तर डाळ इथे चांगली वाटून झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त डाळ वाटली गेलेली आहे याच थिकनेसची आपल्याला हवी आहे खूप जास्त पातळ आपल्याला हे बॅटर करायचं नाही अंदाजे एक अर्धी वाटे भरून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तेवढ्या पाण्यामध्ये मस्त बॅटर तयार झालं आता डोशाचा रंग थोडासा उठून दिसावा यासाठी अगदी एक अर्धा चमचा यामध्ये मी हळद घातली याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आहे आणि हे जे बॅटर आहे ते चार ते पाच मिनिटांसाठी चांगलं फेटून आहे चा। आजचा नाश्ता आपण भरपूर पौष्टिक बनवतोय यासाठी काय करायचं अजिबात यामध्ये सोडा इनो काहीच घालायचं नाही या पद्धतीने एक चार ते पाच मिनिटांसाठी चांगलं बॅटर हे तुम्ही फेटून घेतलं तर मस्त हे फ्लफी होतं थोडंसं हलकं होतं आणि डोसे सुद्धा अगदी मस्त तयार होतात तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघून घ्या चार ते पाच मिनिटांसाठी चांगलं हे मी फेटून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवूयात आणि फक्त एक तीन ते चार मिनिटांसाठी हे बॅटर आपण असंच ठेवूयात आजचा नाश्ता जास्त पौष्टिक बनवण्यासाठी इथे मी घरी तयार केलेलं पनीर घेतलेलं आहे आता हे पनीर यामधलं जे पाणी आहे ते संपूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि चांगलं मोकळं करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पनीर घरी तयार केलेलं नसेल तर तुम्ही विकतचं पनीर घेऊ शकता अंदाजे एक शंभर ते दीडशे ग्रॅम तुम्ही इथे पनीर घ्यायचं आहे आणि चांगलं ते किसून घ्यायचं आणि या पद्धतीने असं मस्त मोकळं असं पनीर तयार होतं आता इथे माझ्याकडे घरीच तयार केलेलं पनीर होतं त्यामुळे मी हे तेच घेतलेलं आहे आता इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये अगदी एक अर्धा चमचा भरून आपण तेल घालूयात तेलाऐवजी तुम्ही इथे बटर वापरलं तरीसुद्धा चालेल एक दोन चमचे भरून मी इथे तेल घातलं यावरती थोडीशी हिंग घालूयात आणि बारीक चिरून घेतलेले सगळ्या भाज्या आपल्याला या यामध्ये घालायच्या तर इथे कोबी शिमला मिरची गाजर कांदा हिरवी मिरची कोथिंबीर अशा सगळ्याच भाज्या आपण बारीक चिरून घेतल्या होत्या आता घातलेल्या या भाज्या मीडियम फ्लेमवरती अगदी हलक्याशा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्यात आता यामध्ये मीठ घालूयात म्हणजे पटकन या भाज्या सॉफ्ट होतील आपल्याला यावरती झाकण वगैरे ठेवून अजिबात या भाज्या शिजवायच्या नाही हलकासा त्यांच्यामध्ये क्रंच असायला हवा तर हा पदार्थ मस्त टेस्टला ला लागतो आता यामध्ये मीठ घातलं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिटांसाठी या सगळ्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्यात भाज्या इथे हलक्याशा सॉफ्ट झाल्या आता यामध्ये अर्धा चमचा भरून लाल मिरची पावडर घातली याचबरोबर अर्धा चमचा भरून इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आपण यामध्ये बारीक चिरून मिरचीसुद्धा घातली होती याचा अंदाज घेतच आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर घालायची घातलेली ही मिरची पावडर थोडीशी आपल्याला परतून घ्यायची आणि लगेचच आपल्याला मॅश करून ठेवलेलं पनीर यामध्ये घालायचं आहे पनीर घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती फक्त दोन मिनिटांसाठी भाज्यांसोबत हे पनीर आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ पनीर परतून घ्यायची गरज पडत नाही अगदी पटकन आपण मॅच केलेलं आहे किंवा जर तुम्ही किसून घेतलेलं असेल तर खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही पटकन हे पनीर शिजलं जातं अजिबात कच्चेपणा राहत नाही तर इथे डोशासाठी लागणारं फिलिंग आपलं मस्त झटपट असं तयार झालं चला आता पटकन डोसे तयार करून घेऊ तर इथे पॅन मी चांगला गरम करून घेतला पहिल्यांदा जर तुम्ही डोसा करत असाल तर तो तो डोसा व्यवस्थित होत नाही याचं एक मुख्य कारण म्हणजे तुम्ही तवा गरम करून घेतला नसेल तवा आधीच आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचा त्याच्यावरती चांगलं तेल लावून घ्यायचं जर तवा फक्त मध्यभागी गरम असेल आणि साईडला जरी तो थोडासा थंड असेल तरीसुद्धा डोसा व्यवस्थित उमटला जात नाही किंबहुना जाळीसुद्धा व्यवस्थित येत नाही तवा सगळ्या बाजूने चांगला एकसारखा गरम झाला हे जर खात्री पटली की यानंतर यावरती तेल घालायचं चा। तेल चांगलं ब्रोशनी पसरवून घ्यायचं आणि यावरती पाण्याचे शिंतोडे मारायचे तव्यावरती पाणी घातलं आणि ते पुसून घेतलं की तव्याचं जे टेम्परेचर आहे ते सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित एकसारखं होतं आणि मग एक, एक पळीभर यावरती बॅटर घालायचं व्यवस्थित हे बॅटर पसरवून घ्यायचं यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल सगळ्या बाजूने आपल्याला या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं सगळ्या बाजूने पसरलं जाईल आता यानंतर आपल्याला हा डोसा हलकासा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे वरून जेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की हा थोडासा भाजला गेलेला आहे तेव्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा हा डोसा तुम्ही पलटी करून भाजून घेऊ शकता डोसा तयार झाला गॅसची फ्लेम संपूर्णपणे मी लो केली आता तयार करून घेतलेली पनीर आणि भाजीची फिलिंग आपण यामध्ये घालूयात संपूर्ण डोश्यावरती पसरवून घेण्यापेक्षा अर्धवट अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आणि असा डोसा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथे मस्त स्टफिंगचा आपला डोसा तयार झालेला आहे हा डोसा मस्त पोटभरीचा आहे एका डोशामध्येच मस्त पोट भरलं जातं तर इथे आणखीन एक डोसा मी पसरवून घेतला आता हा डोसा अगदी पातळ असा पसरवलेला आहे यामुळे दोन्ही साईडने मी न भाजून न घेता एकाच साईडने चांगला खरपूस असा भाजून घेतला फिलिंग यामध्ये घातली आणि याच पद्धतीने दुसरा डोसासुद्धा आपला तयार झाला तयार झाला मस्त मूगडाळीचा फिलिंग असणारा भरपूर पौष्टिक असा डोसा किंवा याला नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा जेवणासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता इथे मी खोबऱ्याच्या चटणीसोबत हा सर्व केला आहे पण नुसताच खायलासुद्धा हा मस्त लागतो जेवढी मी तुम्हाला सामग्री सांगितलेली आहे यामध्ये जवळपास चार डोसे तयार होतात म्हणजे चार लोकांना पुरतील असा हा नाश्त्याचा पदार्थ आहे आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.